नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून युवा सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने मागील वर्षापासून पलूस कडेगाव व तासगाव कवठे महाकाळ तालुक्यात वृक्षारोपण बरोबर सेल्फी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। त्याचाच भाग म्हणून आज युवा सेना पलूस तालुक्याच्या वतीने पलूस तालुक्याचे तहसीलदार श्रीनिवास ठाणे यांच्या हस्ते पलूस तहसीलदार कार्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी तहसीलदार निवास ठाणे यांनी युवा सेनेच्या उपक्रमाचे कौतुक केले। त्याचबरोबर युवा सेना राबवत असलेल्या विविध कामांचा आढावा घेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी पलूसचे नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, त्याचबरोबर तहसीलदार ऑफिसमधील विविध पदाधिकारी उपस्थित होते। इतर तालुक्यातही युवा सेना पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले। सदर कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना जिल्हा, युवा अधिकारी विनायक गोंदिल, श्रीरंग सांडगे, युवा सेना तालुका युवा अधिकारी सुजित कोरपडे, उपतालुका युवा अधिकारी युवराज गोंदिल, समरजित पवार, लक्ष्मण चौगले, नॅशनल जुडो कोच गौरी गोंदिल यांनी केले।